विद्यार्थी मित्रांनो, आपत्ती व्यवस्थापन या पाठामध्ये आपल्याला आज दुष्काळासंदर्भात माहिती पाहायची आहे। तर दुष्काळ म्हणजे काय? तर दुष्काळ म्हणजे एखाद्या ठिकाणी अन्नधान्य व पाण्याच्या प्रदीर्घ तुटवड्यामुळे त्या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण होते त्याला आपण दुष्काळ असे म्हणू। आता तुटवडा म्हणजे काय? तर त्या ठिकाणी काय होणे? अन्नधान्य व पाण्याची कमतरता भासणे, त्यालाच आपण काय म्हणू? दुष्काळ असे म्हणू। दुष्काळाचे दोन प्रकारे वर्गीकरण केले गेलेले आहे। एक आहे सौम्य दुष्काळ आणि दुसरा आहे तीव्र दुष्काळ। तर सौम्य दुष्काळ हा सौम्य स्वरूपाचा असतो किंवा हलक्या स्वरूपाचा असतो, आणि तीव्र दुष्काळ हा हानी पोहोचवणारा आणि हानिकारक असा दुष्काळ असतो। मानवनिर्मितही काही कारणे असतात की ज्यांच्यामुळे काय होते, दुष्काळ घडून येतो। तर दुष्काळाची कारणे पाहू। दुष्काळाची कारणे जर सांगायचं झालं तर त्यामध्ये सर्वात आधी जर कारण कोणता असेल तर तो आहे अवर्षण। तर अवर्षण म्हणजे काय? तर अवर्षण म्हणजे एखाद्या ठिकाणी पाणी पडणारच नाही किंवा पाणी मध्यम स्वरूपापेक्षाही खूप कमी प्रमाणात पाणी त्या ठिकाणी पडेल, तर त्या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण होते तर त्याला म्हणतात काय? अवर्षण असे म्हणतात। तर अवर्षणामुळे काय होते? दुष्काळ निर्माण होतो। त्यानंतर पाहायचं झाल्यास अतिवृष्टी। अतिवृष्टी म्हणजे काय? तर पाऊस पडणे, पाऊस इतका पडणे की त्या ठिकाणी कशी परिस्थिती निर्माण होते, पूर्ण पूर, जिकडे तिकडे पूर आलेला असतो, पुराची परिस्थिती निर्माण होते, त्यामुळे काय होतो? ओला दुष्काळ पडतो। पूर आल्यामुळे काय होते? पिके वाहून जातात, पिकांची नासाडी होते, त्यानंतर गुरढोरेही वाहून जातात, म्हणजे जीवितहानी पण त्या ठिकाणी होते आणि वित्तहानी पण त्या ठिकाणी होते। आणि अजून एक दुष्काळाचं कारण पाहायचं झाल्यास तर तापमानातील बदल। तापमानामध्ये जर बदल घडून आला तर त्या ठिकाणी काय? दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते। तर कशी? थंड हवा, धुके किंवा जास्त तापमान वाढला तर त्यामुळे काय होतं? त्या ठिकाणी पिकांची हानी होते आणि पीक पाहिजे त्या प्रमाणात त्या ठिकाणी पिकाचं उत्पादन आपल्याला मिळत नाही, त्या ठिकाणी पण दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते। त्यानंतर प्राणी, काही प्राणी असे आहेत का त्यांच्यामुळे काय होते? पिकांची नासाडी होते। जसं उदाहरणात सांगायचं झाल्यास तुम्हाला उंदीर झालं, घुस झाले, त्यानंतर टोळगाट झालं, याच्यामुळे काय होते? पिकांची नासाडी किंवा पिकांची हानी होते। त्यानंतर काही असे कारण आहेत जसे नैसर्गिक कारण आहेत, भूकंप झालं, ज्वालामुखी झालं, अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर त्या ठिकाणी दुष्काळ पडतो। त्यानंतर मानवनिर्मित काही कारणे आहेत का ज्यांच्यामुळे काय होते? दुष्काळ घडून येते। उदाहरण तुम्हाला सांगायचं झाल्यास युद्ध, अंतर्गत अशांतता, त्यानंतर बॉम्ब स्फोट होणे किंवा एखादा मोठा अपघात घडून येणे, यामुळे काय होतं? त्या ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते। पूर्ण जगाचा जर विचार करायला गेला तर आशिया खंड हा दुष्काळामध्ये सर्वात सर्वोच्च स्थानी आहे। तर काही प्रदेशांचा विचार करायला गेल्यास आपल्या पूर्ण जगामध्ये भारत आणि चायना या देशामध्ये बरेच काळ दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण। दुष्काळाला आपण जबाबदार आहोत का? तर हो, आपण दुष्काळाला जबाबदार आहोत। तर ते कसे? तर सर्वात आधी पर्जन्यमान आणि लोकसंख्या वाढ, यामुळे काय झालेलं आहे? अन्नधान्याचा आणि पाण्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे। त्यानंतर पाण्याचा अमर्याद असा उपसा आपण करतो, म्हणजे आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात पाणी न काढता आपण काय करतो? भरपूर प्रमाणात पाण्याचा उपसा करत आहोत, त्यामुळे काय होते? सामोर जाऊन दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते। अजून एक म्हणजे सांगायचं झाल्यास हरित क्रांतीमुळे काय झालंय? अन्नधान्याचं उत्पादन वाढलेलं आहे, पण काय झालेलं आहे? त्या ठिकाणी उत्पादन भरपूर व्हावं म्हणून आपण जंतुनाशके, कीटकनाशके, तणनाशके यांचा वापर वाढवलेला आहे। तो वापर वाढल्यामुळे काय झालं? सामोर जाऊन जी जमिनीची सुपीकता आहे ती काय होईल? त्या ठिकाणी कमी होईल आणि त्यामुळे काय होऊ शकते? दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते। दुष्काळजन्य परिस्थिती अजून कशी निर्माण होऊ शकते? तर जमिनीची धूप होणे, पाण्याचा गैरवापर करणे, या गोष्टींमुळे काय होते? दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते। सामोरचं पाहायचं झाल्यास आपल्याला दुष्काळाची तीव्रता कमी करता येईल का? हो, दुष्काळाची तीव्रता आपल्याला कमी करता येईल। तर ती कशी? तर काय करायचं? पाण्याचा जो वापर आहे तो नियोजनपूर्वक करायचा, आणि वापरलेलं पाणीही अजून आपल्याला पुनर्वापर जर त्याचा करता येईल तर त्या प्रकारे आपण प्रयत्न केले पाहिजे। त्यानंतर वृक्षतोड थांबवली पाहिजे, जास्तीत जास्त खुल्या जागेमध्ये काय वृक्ष लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यामुळे काय होईल? दुष्काळाची तीव्रता कमी होईल। त्यानंतर स्थानिक पातळीवर जलसंधारणाचे महत्त्व पटवून सांगून समजावून सांगितले पाहिजे लोकांना।
म्हणजे त्यामुळेही काय होईल, दुष्काळजन्य परिस्थिती जी निर्माण होणार आहे त्याची तीव्रता आपल्याला कमी करता येईल. त्यानंतर हवामानातील बदलांचा अंदाज घेऊन काय करायची, पिकांची फेरपालट आपल्याला करता येते. म्हणजे एखादा हवामानात कोणत्या प्रकारचा बदल झालेला आहे आणि त्या हवामानातील बदलानुसार आपल्याला पिकांमध्ये काही बदल करता येईल का, अशा प्रकारचं नियोजन करून आपण त्या ठिकाणी त्या पिकांचं उत्पादन मिळवलं पाहिजे किंवा केलं पाहिजे. त्यामुळे काय होईल, दुष्काळाची तीव्रता आपल्याला कमी करता येईल.